अरे कुत्र हट अरे बेला पकनी चा गब्बर नाही बेकार फोडतो भावा अरे मुकदम अरे कुठं आहेस फुकणीच्या मुकदम माझा ऊस तोडणार नाही माझी हिंमत कशी झाली तुझी बाहेर ये बाहेर आलो आलो तर दम नाही तुला का बरे अरे तिथं टेकडा उभारून बोललो गो खाली ये खाली मैदानात मैदानातून बोल गब्बर आम्ही तुझं तोडणार नाही ऊस तोडणार नाही ऊस अरे बोकडा काल म्हणलास ऊस तोडतो ना आज काय नाही म्हणलायस माणूस का रुपयाचा ठोकळा लगेच पलटी मारतोस काय गब्बर तुझा ऊस तोडा असेल तर आम्हाला 4 किलो मटन आणि प्रत्येकाला 1-1 दारूची क्वार्टर दिली पाहिजे तरच आम्ही तुझा ऊस तोडणार ए बाबा असं का करलायस बाबा तुला कारखानदार घेतले पैसे तुम्ही आम्ही शेतकऱ्याने आणि का लुटलायस कर्ज काढून करतोय रे आम्ही शेती का रडायचे नाटकी करू नको गब्रिया डाकूचा धंदा सोडून कशाला शेती करत बसलायस इकून टाकती शेती आम्हाला 4 किलो मटन आणि दारू दिलीस तरच आम्ही तुझा ऊस तोडणार नाहीतर बिना मागं बघता घरला पळायचं अरे भोंगळी ज्या कुठे जर गेलास तर तुला ऊस तोडायला मटन आणि दारू कोण देणार रे एक माणूस आहे देणार कोण ए गब्बर मी देणार आहे त्याचे दारू मटन आणि आमच्यात ऊस तोडाय घेऊन जाणार आहे ठाकूर तुझं नुसतं हात तोडून मी लई मोठी चुकेलोय पाय बिन काच काच तोडा पाहिजे गब्बर तुझ्या आईला तुझ्या डोसक्या धोडा घालीन माझ्या बिन हाताच्या ठाकूरला काय म्हणतात ठाकूर तुझ्या पाळलेल्या कुत्र्याची ताकीद कर भोकाल्यात माझ्यावर गोळ्या घालून ठार मारून टाकेन सरदार जरा इकडे या हे सुचतोय तुला काय आपल्याकडे गोळ्या शिल्लक नाही त्यासनी कुठल्या गोळ्या घालणार आहेस तुला अरे भोंगळीच्या हळू बोल की त्यासनी कुठं माहित आहे मग अरे काय खुसूर पसूर बिरू लागलं काय तुला गब्बर तुझ्या आईच्या डोसक्यात झाल्या वा तुझ्या बिरूला मारलं ची आमच्याकडे बंदुके नाही म्हणून ताटू नकोस अरे ए मुखादम ही घे तुला दारू आणि जेवणाला 10,000 रुपये उद्या सकाळी 7:30-7 म्हणजे माझ्या दारात यायचं ऊस तोडायला ठीक आहे गब्बर उद्या सकाळी येतो तुझा ऊस तोडायला ए मुखादम तू काही बरोबर केलं नाहीस चला रे सांभा खाली या चला सरदार आम्हाला पगार दिन असा आणि त्या मुकदमला 10,000 कुठने दिले सा अरे 4-5 दिवस मी चाललो नाही पाठीमाग दुखायला आले की माझं सकाळ सकाळी जात नाही मी हा कुठे जाताय सा अरे खात भरायला वाकून भरा लागत नाही वे सरदार हा त्या ठाकूरला जमीनच नाही मग त्यानं ऊस काय पत्र्यावर लावलात काय अरे ठाकूरला जमीनच नाही ना अरे मग तो मुकादम कसं काय म्हणला ठाकूर मला मटन आणि अंडी जेवण तारू द्यायला लागलाय म्हणून मला वाटते सरदार त्या ठाकूरनं आणि त्या मुकादमनं तुम्हाला सप्पही चुना लावलाय बाबा ठाकूर तुला सुट्टी ना मुकादम ठाकूर तुमच्यामुळे 10,000 रुपये मिळाले त्यातले 5,000 घ्या तू बसनी ठाकूर घ्या की पैसे हातपुड करून ठाकूर घे की पैसे हातपुड करून चुकायच्या तुला लक्षात नाही हात तुटले माझ घे तू पैसे बरोबर घेत दे रे खिशा ठेव माझ्या ठेव ठेव ठेवलं ठेवलं चला चला चल अरे सांबा बघितलंस काय मोबाईलला मेसेज का आलाय गब्बरला पकडून दिल त्याला 50,000 रुपये बक्षीस आहे 50,000 हा उचला रे गब्बरला अरे बाबानू हे बक्षीस आपल्या गॅंग मधलं कोण पकडलं नाही रे ऐका माझं बाहेर तू कोण पकडलं तर त्यासनी 50,000 बक्षीस आहे रे अरे सरदार मला गांडवायला लागलायस मी आधीच 6 महिने त्याला पगार दिलेला नाहीस शहाण्या डोसक्यावर जाऊ नाही म्हणतो सांगतो काय ऐकणार आम्ही तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात देणार आणि आम्ही 50,000 घेणार अरे शहाण्या डोसक्या जाऊ तसं नाही बाहेरच्या माणसांची 50,000 बक्षीस आहे ए गप तू गप रे अरे सोडा रे बाबा मी पिटवून घेतो बाग अरे मर्दाव तुमचाच माणूस आहे मी एकत्र झोपलोय आपण रात्री मर्दाव असं काय तयारी करणार रे साहेब आणले बघा गब्बरला एक नंबर काम केलंस बांधून घाल त्या डांबाला नको रे मर्दाव नको 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 अरे अक्का बुकुड खालायचा रे माझ्याकडनं मागच्या आठवड्यात काल रगबग रक्ती वजडी खालायचा तू सुक्क 3 वेळा घातलास की माझ्या ताटातलं साहेब
आणलाय मग गब्बरला, आता तेवढं आमचं 50,000 बक्षीस द्या। जय विरू तुम्ही, अरे बोंगळीच्या तुम्हाला सांगाल तो का नाही, मला इकडे घेऊन येऊ नका, आता खावा मार। आम्ही कशाला मार खातोय, तूच मार का? ए भुत्या थांबा बोला। आता तुला सुट्टी नाही, साल्ट काढणार आहे अंगाच तुझ्या। अरे बाबा माझं मुक घ्या, माझी साल्ट काढा, खरं मला मुळव्याचा तसं, मला डुंगडा मारू नका, नाहीतर कोंब मोडल माझा। मोड दे कोंब, तेच कोंब मोडल्याला घेऊन तिची भाजी करणार आणि तुला खाया घालणार आहे। बाबा आणि तीच भाजी वक्कस तू मारणार आहे। गब्बर आता कसा गावलाच माझ्या जाळ्यात। अरे या तुझ्या पायाला कुत्र्यांच्या उड्या मारणं बोंगळीच्या, एकटा ये एकटा। जय विरू जावा तुम्ही, मी एकटाच मारणार आहे त्याला। आ ठाकूर तुमचा हात तोडली ती, उगलय नाटकी करू नका, डाव अंगलटील। गप्पाणी करला तर मला हात तुरून टाकून झोपा। अरे माकडानो मला कमजोर समजू नका, जावा करणार, मी मारणार आहे त्याला। अजून एकदा विचार करा, जावा करणार। हो ती बघा शक्तिमान कुठे टेकडाव। ठाकूर जातो मार त्याला, जावा तुम्ही। गब्बर तुझा आता डुंगणावर आता घालून सुचवणार आहे तुला। हात कोणी सोडलं? गब्बर इकडे माझ्या 10 करोड रुपये येतो, इकडे एक गाणं सांगतो। गाणं